नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस शहरातील दोन बँका बंद असल्याने दिग्रसचा आर्थिक व्यवहार ठप्प। दिग्रस शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँका बंद असल्याने दिग्रसचा आर्थिक व्यवहार ठप्प झाला असून संपूर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दिग्रस या दोन बँकेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने बँका बंद असल्याचे फलक बँकेसमोर लावण्यात आले। तर बँक ऑफ महाराष्ट्रची सेवा सुरू असताना काल दिनांक 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बँकेमधील कर्मचारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाला, त्यामुळे ही बँक सुद्धा आज बंद आहे। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक जरी सुरू झाली असली तरी शहरामधील महत्त्वपूर्ण अशा दोन बँका बंद असल्याने दिग्रसच्या बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे। स्टेट बँक व महाराष्ट्र बँक या दोन्ही बँकेत व्यापारी मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात, सामान्य माणूस सुद्धा दोन्ही बँकेत व्यवहार करतात, परंतु महत्त्वाच्या अशा दोन बँका बंद असल्याने याचा फटका सर्वच व्यवहाराला बसला आहे। तर चलन पूर्णता भरणे बंद असल्याने याचा फटका सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना बसला आहे। जर का पर्यायी व्यवस्था लवकर झाली नाही किंवा बँका त्वरित उघडल्या गेल्या नाही तर आधीच कोरोनामुळे डबघाईस आलेली अर्थव्यवस्था कोलमडेल ही निश्चित। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ।